अहमदनगर जिल्ह्यात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. शिर्डी जवळील सावळी विहीर गावात जावयानं आपल्या सासरच्या मंडळींवर चाकूने हल्ला केलाय. या हल्ल्यात हैवानियतचा कळस झालाय. क्रूरतेचा संचार झालेल्या जावयाने आपली पत्नी मेहुना आणि आजी सासू यांची हत्या केली आहे. सावळी विहीर गावातील भीमनगर परिसरात बुधवारी रात्री 11 सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून जावई आणि सासरच्या मंडळींमध्ये भांडण सुरू होते. या रागातून जावई आणि चुलत भाऊ मोटारसायकलवरून भीमनगर भागातील सासरच्या घरी पोहोचले. रात्रीची वेळ आणि पावसाळा असल्याने परिसरात शांतता पसरली होती. याचा फायदा घेत जावयाने दरवाजा ठोठावला. दार उघडताच त्याने चाकू काढला आणि सपासप वार करण्यास सुरुवात केली. जो समोर येईल त्याच्यावर वार करत कुटुंबातील 6 जणांवर हल्ला करून पत्नी वर्षा निकम, मेहुना रोहित गायकवाड आणि 70 आजी सासू हिराबाई गायकवाड यांची हत्या केली, तर इतर तिघांची प्रकृती गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते रात्री एकच किंचाळण्याचा आवाज झाला, त्यानंतर परिसरातील लोक जागे झाले, तर हल्लेखोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पाऊस वातावरण असलं, सगळे लोक घरात होते, बरेचसे लोक, त्याच्यामुळे जास्त लोक बाहेर निघाले, पण दाडोड झाल्यानंतर बरेचसे लोक बाहेरून पाहतो हा मोटरसायकलून वार करून निघून जात होता पळत. मग तो पळत असताना त्याच्या हातात धादर चाकू होते, तो इथून मोटरसायकल दोघ जण होते निघून गेले. दोन जण होते. त्याला जोडीदार कोणी होतो का? हा जोडीदार होतो कोणतरी. ते मोटरसायकल जोरात गेलं, कोणाचं लक्ष दिसलं नाही, अंधार होता ना एवढा, उजेड नव्हता, त्याच्यामुळे काय कळलं नाही मग कोणी. मग नंतर मग चर्चा झाली बाबा, अगोदर कधी तुम्हाला बाबा त्यांचे भांडण नाही, ते आता कौटुंबिक वाद किरकोळ करकोळ चढायचं, असं खास मोठा वाद नव्हता असा काही. भीमनगर येथे गायकवाड परिवारावर चाकूने, धारदार चाकूने हल्ला करून या ठिकाणी तिघांची हत्या करण्यात आलेली आहे आणि तिघे जण या ठिकाणी सिरियस गंभीर आहेत. त्यांचा उपचार साईनाथ हॉस्पिटल यामध्ये चालू आहे. आणि ज्यांच्यावर हा धारदार चाकूने हल्ला झाला, ती सर्वात मोठी जी आजी सासू होती ती माझी आत्या बहीण आहे, आणि त्यानंतर तिचे नातवंड आहेत, त्या दोन्ही नातवंड जागेवरतीच त्यांचा मृत्यू झाला. आजी सासूचाही त्यांचा मृत्यू झाला. आणि हा सर्व प्रकार हा त्यांच्या जावयांनी केलेला आहे. ते रात्री अचानक आले, दाराच्या ठोकावला आणि त्यांनी डायरेक्ट हल्ला सुरू केला. इथं परिस्थिती बघितली, तिथं सर्व काही तर रक्त पडलेलं होतं, आणि तिथं मग आल्यानंतर तिथं एक चाकूचं पातं सापडलं आणि त्याच्यानंतर ती एक मूठ सापडली. मग पोलिसांना सांगितलं, पोलीस आले नंतर मग त्यांनी ते फोटो वगैरे काढून घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर आरोपी जावई सुरेश निकम आणि चुलत भाऊ रोशन निकम फरार झाले. घटनेच्या आवाजानं परिसरातील शेजाऱ्यांनी जागे होऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर जावई व त्याचा भाऊ फरार झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही फरार आरोपींना नाशिक रोड येथून ताब्यात घेतले आहे. सावळीबीरमध्ये काल रात्री एक जावई यांना आपले सासरवाडीचं जो घर आहे तिथे एक हल्ला केला चाकूने. त्याच्यामध्ये FIR नंबर 864/2023 अंतर्गत धारा 302, 307, 534 ह्या दर्ज करण्यात आली. त्याच्यामध्ये वर्षा निकम, रोहित गायकवाड, हिराबाई गायकवाड हे तीन जो व्यक्ती आहे त्यांची हत्या करण्यात आली. तसेच संगीता गायकवाड, चांगदेव गायकवाड, योगिता जाधव हे गंभीर रूपाने जखमी आहे. त्याच्यामध्ये हा जो एक अत्यंत दुर्दैवी प्रकरण होता, त्याच्यामध्ये हा जो जवाई आहे, जवाई ज्यांचं नाव आहे सुरेश निकम आणि त्यांचे भाऊ रोशन निकम यांनी संगमनेरमधून आले, त्यांच्याकडे चाकू होता, त्यांनी गेटचा दरवाजा ते वाजवला, दरवाजा उघडताना त्यांनी आपले जे सर्व जे सासरवाडीचे लोक आहेत त्यांच्यावर अटॅक केला आणि त्याच्यामध्ये हे तीन लोकांची हत्या झाली, बाकी तीन गंभीर रूपाने जखमी झाल्या. नेमकं जखमी झाले, नंतर ते जो आरोपी होता ते तिकडून पळाला. आता घटना खूप गंभीर होती, त्यांच्या गांभीर्य आपण पाहून तात्काळ आमचे DYSP संदीप मिटके, तसेच आपले लोकल क्राईम ब्रांचचे PI श्री दिनेश अहिर, आपली ॲडिशनल SP स्वाती बोर आणि मी स्वतः इथे स्पॉटला व्हिजिट दिली. आम्ही ते गंभीर्य पाहून आम्हाला अशी खात्रीदायक बातमी मिळालेली होती की ते पळून जाण्याची फिराकमध्ये आहे, आणि आपण तांत्रिक आणि जे बाकी जो माहिती आहे ते गोळा करून
त्यांचे चार टीम नेमणूक करण्यात आली, ज्यांच्यामध्ये एलसीबीची दोन टीम, तसेच आपचे पोलीस स्टेशनचे जे PI शिरसार त्यांची टीम, तसेच संदीप मिटके यांची टीम, ते चार टीमने चांगली पद्धतीने माहिती गोळा केली आणि त्यांचा पाठलाग केला। अशी माहिती भेटत होती की ते नाशिक रोड जाणार आहे आणि तिथून ते कोणती जे रेलगाडी त्यांना भेटली त्याच्यामध्ये ते पळून जाण्याची फिराकमध्ये होता। आपले जे जो LCBची टीम आहे त्याच्यामध्ये PSI धाकराव, तसेच आपले विशाल दळवी, संदीप चव्हाण, रवींद्र कडले, प्रशांत राठोड, जालिंदर माने, संभाजी कोतकर, अर्जुन बडे, तसेच आपले DYSP यांचे पथक, तसेच पोलीस निरीक्षक यांचे पथक, त्यांनी माहिती भेटली। आपण तात्काळ ते माहिती आपले नाशिकचे जे पोलीस आहे तिथे आपण ते माहिती दिली। आपण जे टोल नाके होते आपल्या सिन्नरमध्ये जो टोल नाका होता, तसेच आपला नाशिक रोडमध्ये जो टोल नाका होता तिथे आपण ते सापळा लावला। त्याच्यामध्ये नाशिकचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, तसेच रामदास विंचू, पोलीस नायक धोगडमल, पोलीस नायक पवार, जाधव कासार आणि चत्तर व लोणारे यांची मदताने हे जे दोघे आरोपी आहेत आपण तात्काळ 2 तासाच्या आतमध्ये आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता यांच्या जे पुढील तपास आहे चांगली पद्धतीने आपण करणार आहोत। ते हा जो आरोपी आहे सुरेश विलास निकम, त्यांच्या लग्न जवळपास 9-10 वर्षापूर्वी झाला होता। त्यांचे कौटुंबिक वाद सतत सुरू होते। त्यांच्या असं म्हणणं होता की त्यांना कुटुंबापासून बरेच त्रास होता, त्या त्रासचा ते राग धरून त्यांनी असा हा कृत्य केलेला आहे। आता दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। घटनास्थळ रक्तानं माखलेलं असून कुटुंबातील नातेवाईक आक्रोश करत संताप व्यक्त करताना दिसतात, तर परिसरात मोठ्या प्रमाणात नीरव शांतता पसरल्याचं दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास सावंतवाडी।